विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित ऑनलाइन कार्यशाळेमध्ये सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांचं सहर्ष स्वागत करतो। मी अरुण इंगळे, मोतीलाल नगर म्युनिसिपल सेकंडरी स्कूल गोरेगाव पश्चिम येथे अध्यापनाचे काम करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित भाग एक हे प्रकरण शिकणार आहोत। या प्रकरण गणित भाग एक मध्ये प्रकरण क्रमांक पाच आहे आपला, दोन चलातील रेषीय समीकरणे। या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत। या प्रकरणाचा अभ्यास करीत असताना आपल्याला काही रेषीय समीकरणे आहेत किंवा आपल्याला काही समीकरणाचा आठवी मध्ये आपण अभ्यास केलेला आहे, तर आपण थोडंसं त्यावर सराव करणार आहोत किंवा थोडीशी उजळणी करणार आहोत। तर हे सर्वांना माहिती आहे की एम अधिक तीन बरोबर पाच असेल आणि हे जर समीकरण सोडवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, इथे आपण एम बरोबर पाच वजा तीन करतो, म्हणजे पक्षांतर करताना आपल्या लक्षात येईल की अधिक तीन हे उजव्या बाजूला गेल्यानंतर वजा तीन हे चिन्ह झालं आणि म्हणून एम ची किंमत पाच वजा तीन बरोबर दोन ही किंमत आली। ही छोटी छोटी गणित आपण आठवी मध्ये बघितलेली आहे, परंतु एक सामायिक समीकरण सोडवताना या सर्व समीकरणाचा त्यामध्ये उपयोग होणार आहे, म्हणून आपण थोडसे उजळणी करीत आहोत। दुसरं उदाहरण बघा, तीन वाय अधिक आठ बरोबर बावीस। तीन वाय बरोबर उजव्या बाजूला बावीस आहे, परत बघा अधिक आठ या बाजूला नंतर काय होणार, वजा आठ। तीन वाय बरोबर बावीस वजा आठ, म्हणजे बावीस मधून आठ गेल्यानंतर चौदा येतील। आपल्याला तीन वाय नको आहे, आपल्याला फक्त वायची किंमत काढायची आहे, म्हणून आपण काय करणार, वायचा जो सहगुणक आहे तीन तो चौदा भागिले तीन करणार किंवा तीन आणि दोन्ही बाजूला भाग देणार। चौदा भागिले तीन सोडवल्यानंतर आपल्याला काय मिळेल, वायची किंमत वाय बरोबर चार पॉइंट सात। तिसरं उदाहरण बघूया, एक्स छेद तीन बरोबर दोन। बघा इथे छेद असेल एक छेद बरोबर दोन, दोनाला छेद दिला नाही तर कुठल्याही संख्येला छेद नसेल तर आपण किती छेद घेतो, एक। मग आपलं उत्तर किती येणार, एक्स बरोबर दोन गुणिले तीन, म्हणजे हा तिरकस गुणाकार होईल एक्सची किंमत काढत असताना आणि म्हणून एक्स बरोबर दोन गुणिले तीन म्हणजे सहा। त्यानंतर चौथं उदाहरण बघा, दोन पी बरोबर पी अधिक चार छेद नऊ। दोन पी वजा पी बरोबर चार छेद नऊ। काय केलं आपण दुसऱ्या स्टेप मध्ये, दोन पी आहे तर पी आणि पी एका बाजूला घेतले आणि जे अंक आहे ते एका बाजूला घेतलं आपण। दोन पी वजा पी बरोबर चार छेद नऊ। दोन पी मधून जर एक पी गेला तर आपण काय करतो, चलाचा जो सहगुणक आहे त्याची वजाबाकी करतो, म्हणजे दोनामधनं जर एक गेला तर किती राहणार, इथे फक्त पी राहणार, तर पी ची किंमत येणार चार छेद नऊ। आता हे बघा, या प्रकारची काही शाब्दिक गणित असतील, एक एक मार्कासाठी अशी गणित येतात परीक्षेमध्ये नेहमी। कोणत्या संख्येत पाच मिळवल्या चौदा ही संख्या मिळेल, हे आपल्याला तोंडी उत्तर सांगता येईल की कोणत्या संख्येत पाच मिळवल्यानंतर चौदा येईल, परंतु आपल्याला हे सोडवायचंय शाब्दिक गणित असल्यानंतर। समजा ती संख्या एक्स मानली तर त्यामध्ये आपण पाच मिळवले तर आपल्याला चौदा मिळतील। मग जर आपण हे समीकरण सोडवलं तर एक्स बरोबर चौदा, परत इथे बघा पाचाचं पक्षांतर होईल किंवा पाच ही उजव्या बाजूला आल्यानंतर अधिक पाच आहे ते वजा पाच होतील आणि एक्स बरोबर चौदा मधून पाच गेले तर किती राहणार, एक्स बरोबर नऊ। हे आपल्याला तोंडी सांगता आलं पाहिजे किंवा सांगता आलं असतं आपल्याला की पाचामध्ये जर नऊ चौदा येते, परंतु समीकरणाच्या सहाय्याने सोडवायचं हे आपल्याला सांगता आलं पाहिजे किंवा सोडवता आलं पाहिजे। त्यानंतर बघा, आठ मधून किती वजा केले दोन उरतील, आठ मधून किती वजा केले,
आठ मधून समजा आपण वाय वजा केले, वाय गृहीत धरला आपण की आठ मधून जर वाय वजा केलं तर दोन येतील, मग वजा वाय बरोबर दोन वजा आठ, इथे काय झालं की वजा वाय तिथे ठेवलं आपण, आठाचं पक्षांतर केलं दोन, आणि आठाचं पक्षांतर केल्यामुळे काय झालं वजा आठ झाले, वजा वाय बरोबर, आता ही दोन संख्या लहान आहे, आठ ही संख्या मोठी आहे, तर दोनातून आपल्याला आठ वजा करताना आपण काय करतो की आठातून आपण दोन वजा करतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आपण त्या ठिकाणी लिहितो, म्हणजे वजा वाय बरोबर वजा सहा, दोन्ही बाजूला जर वजा वजा चिन्ह असेल तर आपण वाय बरोबर सहा ही संख्या लिहू शकतो, म्हणजे वायची किंमत किती आली सहा, म्हणजे आठामधून जर आपण सहा वजा केले तर आपल्याला उत्तर किती मिळेल दोन। आता बघा आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की जेव्हा दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्या समीकरणांना एक सामायिक समीकरणे म्हणतात। एक सामायिक समीकरण नेमकं कशाला म्हणायचं तर दोन चलातील दोन रेषीय समीकरणाचा एकाच वेळी आपल्याला विचार करायचा आहे, म्हणजे ती समीकरणं वेगवेगळी नसणार आहे तर ती एकत्र करायची आहेत दोन समीकरणं आणि ती सोडवायची आहेत। बघा उदाहरण बघा, एक्स अधिक वाय बरोबर चौदा हे एक समीकरण आहे आणि एक्स वजा वाय बरोबर दोन आहे, अशी दोन समीकरणं आहेत ती आपल्याला एकाच वेळी सोडवायची आहे। दोन्ही समीकरणाची बेरीज करून एका चलातील समीकरण मिळवू। आता आपल्याला इथे ठरवायचंय की आपल्याला बेरीज करायची आहे की वजाबाकी करायची आहे। आता एक्स अधिक वाय बरोबर चौदा आहेत आणि एक्स वजा वाय बरोबर दोन आहेत, जर आपण या ठिकाणी बेरीज केली तर अधिक वाय आणि वजा वाय कॅन्सल होईल, म्हणून आपल्याला इथे सरळ सरळ बेरीज करायची आहे। एक्स अधिक वाय बरोबर चौदा हे समीकरण नंबर एक आहे आपला, त्यानंतर याची आपण बेरीज करणार आहोत, एक्स वजा वाय बरोबर दोन हे आपलं दुसरं समीकरण आहे, याची बेरीज केल्यानंतर काय होईल बघा, अधिक वाय आणि वजा वाय हे कॅन्सल होईल, एक्स आणि एक्स काय होणार याची बेरीज केल्यानंतर दोन एक्स होणार, किंवा अधिक वाय वजा वाय म्हणजे इथे शून्य राहणार आणि चौदा अधिक दोन सोळा होणार, म्हणजेच आपल्याकडे काय आहे दोन एक्स बरोबर सोळा। आपल्याला किंमत एक्सची हवी आहे, जर दो सहगुणक दोन आहे, हा सहगुणक दोन जर काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल दोन्ही बाजूला दोनाने भाग द्यावा लागेल, किंवा एक्स बरोबर सोळा भागिले दोन लिहिल्यानंतर आपल्याला काय उत्तर मिळेल बे अटी सोळा, म्हणजे एक्सची किंमत आपल्याला मिळेल आठ। आता एक्स बरोबर आठ ही किंमत आपल्याला एक्सची किंमत मिळाली, आपल्याला वायची किंमत सुद्धा काढायची आहे, मग एक्सची किंमत आपण कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवू शकतो, समीकरण नंबर एक मध्ये ठेवा किंवा समीकरण नंबर दोन मध्ये ठेवा। आता बघा एक्स अधिक वाय बरोबर चौदा आपण या समीकरणामध्ये एक्स ही किंमत ठेवायची आहे, एक्सची किंमत किती आहे आठ, अधिक वाय आहे तो जसा तसा लिहायचा आहे बरोबर चौदा, त्यानंतर आपल्याला माहिती आहे समीकरण कसं सोडवायचं, वाय बरोबर चौदा आठाचं पक्षांतर होईल अधिक धन संख्या आहे ती उजव्या बाजूला आल्यानंतर काय होणार ऋण होणार, चौदा मधून आठ गेले तर किंमत किती येणार सहा, म्हणजे वायची किंमत किती आली सहा, म्हणजे इथे आपल्याला उकल मिळाली आठ आणि सहा, ही पहिल्या समीकरणाची उकल आहे, हीच उकल दुसऱ्या समीकरणाची आहे, याचा आपल्याला पडताळा सुद्धा घेता येतो। एक्स वजा वाय बरोबर आता एक्सची किंमत आपण आठ घेतली आणि वायची किंमत सहा आहे, आठ वजा सहा हे दोन आले, तर जर आपण दुसऱ्या समीकरणाचा पडताळा घेतला एक्स अधिक वाय बरोबर चौदा सहा बरोबर चौदा, म्हणजे गणित सोडवल्यानंतर तिथेच आपल्याला ताळा करून बघता येईल की आपण सोडवलेल्या किती बरोबर आहेत की नाही। त्यानंतर बघा आई व मुलगी यांच्या वयाची बेरीज 45 आहे, आई एक मिनिट एक मिनिट थांबा
आई व मुलगा यांच्या वयाची बेरीज 45 आहे, आईच्या वयाच्या दुपटीतून मुलाचे वय वजा केले तर वजाबाकी 54 येते, तर त्या दोघांची वय काढा। बघा ही शक्ती गणित दिलेले आहे। आता आपल्याला आईचंही वय माहिती नाही, मुलाचंही वय माहिती नाही, परंतु त्यांच्या वयाची बेरीज 45 दिलेली आहे आणि आईच्या वयाच्या दुपटीतून मुलाचे वय वजा केले तर वजाबाकी 54 येते, तर त्या दोघांची वय काढा। आता आपण आईचे आजचे वय एक्स वर्ष व मुलाचे आजचे वय वाय वर्ष मानू। बघा पहिल्या अटीनुसार काय होणार की दोघांच्या वयाची बेरीज, दोघांच्या वयाची बेरीज किती आहे, 45 वर्ष आहे। म्हणजे आईचं वय आपण एक्स वर्ष मानलेलं आहे, मुलाचं वय वाय वर्ष मानलेलं आहे। जर त्या दोघांची बेरीज केली तर किती येणार बेरीज, 45। याला आपण काय म्हटलं, समीकरण नंबर एक। दुसरी अट दिली, दुसरी अट काय दिली की आईच्या वयाच्या दुपटीतून मुलाचे वय वजा केले तर वजाबाकी 54 येते। आईचं वय आपण एक्स मानलं, त्याची दुप्पट म्हणजे काय होणार, त्याला दोनांनी गुणावं लागणार आणि त्यातून मुलाचं वय वजा करायचं। म्हणजे मुलाचं वय आपण काय मानलेलं आहे, वाय मानलेलं आहे। म्हणजे आईच्या वयाची दुप्पट म्हणजे 2x, त्यामधून मुलाचं वय वजा करायचं आहे म्हणजे वजा वाय बरोबर किती येणार आहे, 54, म्हणजे 54 येणार। समीकरण नंबर 2, म्हणजे इथे आपल्याला समीकरण तयार करता आली पाहिजे शाब्दिक उदाहरणावरची, तर तिथेच आपल्याला तयार करता येते। दोन्ही अटी तिथेच आहेत, म्हणजे दोन समीकरण आपल्याला तिथेच मिळणार आहेत। पहिलं समीकरण काय होतं की आईचे वय आणि मुलाचे वय यांच्या वयाची बेरीज 45, म्हणून एक्स अधिक वाय बरोबर 45। दुसरी अट काय होती की आईच्या वयाची दुप्पट करायची आणि त्यामधून मुलाचं वय काढायचं, त्यावेळेस किंमत किती येणार, 54। मग ही दुसऱ्या अटीनुसार समीकरण तयार झालं, 2x वजा वाय बरोबर 54, समीकरण नंबर 2। आता ही दोन समीकरणं आपल्याला सोडवायची आहेत। समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू। आपण इथे बेरीज का करणार आहोत, कारण की दोन्ही समीकरणाचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की एक्स अधिक वाय बरोबर 45 आहेत आणि दुसऱ्या समीकरणामध्ये 2x वजा वाय बरोबर 54 आहे। म्हणजे जो पहिल्या समीकरणामधला चल आहे तो अधिक वाय आहे आणि दुसऱ्या समीकरणामधला जो चल आहे तो वजा वाय आणि अधिक वाय वजा वाय याची जर बेरीज केली तर त्याचं निरसन होईल किंवा ते वाय वाय कॅन्सल होईल किंवा वजा वाय अधिक वाय 0 होईल आणि मग आपल्याला एक्सची किंमत काढता येईल। आता बघा बेरीज करूया आपण इथे। बेरीज केल्यानंतर काय होईल, 2x आणि एक्स हा झाला 3x, वजा वाय अधिक वाय कॅन्सल झाला म्हणजे अधिक 0 राहिले तिथे, बरोबर 45 आणि 54। 45 आणि 54 किती झाली बेरीज, 99। म्हणजे इथे काय राहिलं शिल्लक, फक्त 3x बरोबर 99। आपल्याला एक्सची किंमत पाहिजे म्हणून तुम्हाला मी सांगितलेलं आहे की जर सहगुणक असेल त्या सहगुणकाने दोन्ही बाजूला भाग द्यायचा आहे। म्हणजे एक्सची किंमत किती येणार इथे, 99/3 म्हणजे एक्सची किंमत येणार 33। आता यावरून आपल्याला वायची किंमत काढायची आहे। एक्स बरोबर 33 ही किंमत पहिल्या समीकरणात ठेवू। बघा पहिलं समीकरण काय, एक्स अधिक वाय बरोबर 45 होतं, एक्सची किंमत किती काढली आपण, 33, 33 अधिक वाय बरोबर 45, वाय बरोबर 45। बघा इथे पक्षांतर होईल, पक्षांतर झाल्यानंतर 33 हे उजव्या बाजूला येतील, इथे अधिक आहे म्हणून या बाजूला आल्यानंतर काय होणार, वजा 33। हा नियम सर्वांना माहिती आहे, परंतु चिन्हामध्ये गडबड करायची नाहीये, गणित सोपं आहे म्हणून तरी सुद्धा लक्ष ठेवायचं आणि नेहमी चिन्हाकडेच लक्ष ठेवायचं आहे। वाय बरोबर 45 मधून 33 गेले, तर आपण आईचं वय काय मानलं होतं, एक्स, मुलाचं वय वाय। मग यावरून आपल्या लक्षात आलं की आईचं वय किती आलं, 33 वर्ष आणि मुलाचं वय 12 वर्ष। आपण काढलेलं किंवा किमती ह्या बरोबर आहेत की नाही हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला ताळा करून बघता येईल। पहिली अट काय होती आपली, आईचं आणि मुलाचं वय यांची जर बेरीज केली तर किती यायला पाहिजे, 45 यायला पाहिजे। मग 33 अधिक 12 बरोबर 45 येतात। इथेच आपल्याला गणित सोडवल्यानंतर आपल्यालाच लक्षात येतं की आपलं उत्तर हे बरोबर आहे। आणि दुसरी अट काय होती आपली की आईच्या वयाची दुप्पट करायची, त्यामधून मुलाचं वय काढायचं, तर किंमत किती आली पाहिजे आपली, बघा इथे दिलं होतं, आईच्या वयाची दुप्पट त्यामधून मुलाचं वय काढलं की किंमत आली पाहिजे 54। मग आईचं वय 33 काढलेलं आहे आपण,
33 गुणिले 2 वजा मुलाचं वय काढलं आपण 12 त्यावेळेस आपल्याला 54 ही किंमत मिळते. म्हणजे जर आपण ताळा करून बघितला तर यामध्ये आपली फायदा असा आहे उदाहरणामध्ये की आपलं उत्तर बरोबर आहे की नाही ते परीक्षकानं तपासण्या अगोदरच आपल्याला कळतं तिथे ताळा केल्याबरोबर की आपण सोडवलेलं गणित बरोबर आहे की नाही. जर घाईमध्ये काही चुकलं असेल तर तिथेच आपल्याला परत गणित सोडवण्याची संधी मिळते किंवा आपण काही संख्या चुकीची लिहिली असेल तर आपल्याला तात्काळ आपल्या लक्षात येतं. म्हणून ताळा करून बघा एक सामायिक समीकरण सोडवत असताना तिथे जागेवरच ताळा करा की आपण जी किमती काढल्या त्या कुठल्याही एका समीकरणामध्ये ठेवा आणि आपल्याला दोन्ही बाजू मिळतात का ते तिथेच तपासून बघा. आता बघा दुसरं उदाहरण बघू आपण. 3x अधिक y = 5 समीकरण नंबर 1. 2x + 3y = 1. आता बघा समीकरणाचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की इथे 3x + y = 5 आहेत आणि दुसऱ्या समीकरणामध्ये 2x + 3y = 1 आहे. इथे आपल्याला वजाबाकी केली किंवा बेरीज केली तरी एक्सचंही निरसन होत नाही किंवा वायचंही निरसन होत नाही. मग अशा वेळेस काय करायचं तर या अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल वजाबाकी किंवा बेरीज करण्यासाठी आपल्याला काय हवं असतं चल आणि त्याचे सहगुणक हे सारखे असायला पाहिजे. आता दुसऱ्या समीकरणामध्ये बघा येथे एका चलाचा लोप करण्यासाठी दोन्ही समीकरणातील एकाही चलाचा सहगुणक समान किंवा विरुद्ध संख्या नाही तो समान करून घेऊ. म्हणजे यामध्ये नेहमी लक्षात ठेवावं लागतं की अशी उदाहरणं जर आली आपल्याला तर सहगुणक ही समान करून घ्यावी लागतात. समीकरण एकच्या दोन्ही बाजूला जर 3 गुणलं आपण समीकरण एक बघा 3x + y = 5 आहे आणि दोन्ही बाजूला जर 3 गुणलं तर काय होईल इथे 3x + 3 गुणलं तर 9x होईल अधिक वायला जर 3 गुणलं तर 3y होईल आणि मग दुसऱ्या समीकरणामध्ये 3y आहे का तर आहे. म्हणजे आपण इथे जर 3 गुणलं तर आपल्याला निरसन करता येईल. म्हणून आपण काय करणार आहोत समीकरण नंबर एकाला 3 गुणणार आहोत. 3 गुणताना नेहमी लक्षात ठेवा की विद्यार्थी काय करतात फक्त एकाच बाजूला गुणतात दुसऱ्या बाजूला गुणत नाही त्यामुळे आपल्याला पद्धत माहीत असून सुद्धा आपलं उत्तर बरोबर येत नाही आणि विद्यार्थी त्यामध्ये गोंधळून जातात. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की गुणाकार करत असताना दोन्ही बाजूला त्या संख्येने गुणायचं आहे. बघा इथे आपण 3 गुणलेलं आहे 3x + 3 + 3y = 5 × 3. बघा 3 × 3 काय होणार 9x मध्ये अधिक आहे 3 × y = 5 × 3 = 15. एक नवीन समीकरण तयार झालं त्याला आपण समीकरण नंबर 3 म्हटलं. समीकरण 2 काय आपल्याकडे 2x + 3y = 1 हे दुसरं समीकरण आहे. आता तिसरं समीकरण कशावरून तयार झालेलं आहे एकावरून आपण तयार केलेलं आहे तिसरं समीकरण. म्हणून आपल्याला काय करावं लागेल की 3 आणि 2 याचाच विचार करावा लागेल या ठिकाणी. आता 9x + 3y = 15 आणि दुसऱ्या समीकरणामध्ये 2x + 3y = 1 तर इथे आपल्याला थोडंसं निरीक्षण करून समजून घ्यावं लागेल की या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करायची आहे की बेरीज करायची आहे. बेरीज जर केली तर इथे लोप होणार नाही किंवा आपल्याला एकची किंवा वायची किंमत मिळणार नाही. जर आपण वजाबाकी केली तरच इथे 3y आणि 3y कॅन्सल होईल. म्हणजे वजाबाकीचा नियम आपल्याला माहिती आहे की वजाबाकी करताना दुसऱ्या समीकरणाची सर्व चिन्ह आहे ती बदलतात. बघा पुढे बघा इथे वजाबाकी करायची आहे 9x + 3y = 15 2x + 3y = 1 तर 9 मधून 2 गेले 7x 7x = 15 मधून 1 गेला 14. म्हणून 7 आणि 14 भाग द्यायचा आहे म्हणजे x = 2. x = 2 ही किंमत कोणत्याही समीकरणात आपण ठेवू शकतो. 3x + 2 = 3y 2x + 3y = 1 हे एक समीकरण होतं आपलं. एक्सची किंमत आपली आलेली आहे 2 × 2 = 3y = 1 2 × 2 = 4 होणार 4 + 3y = 1 3y =
एक वजा चार बघा आता चार ही मोठी संख्या आहे म्हणून आपण काय करणार मोठ्या संख्येचं चिन्ह देणार आणि चारामधून एक गेला तीन मोठ्या संख्येचं चिन्ह वजा म्हणून वाय बरोबर एक म्हणजे इथे काय करावं लागले आपल्याला वजा बाकी करावी लागले त्यानंतर खालील एक सामायिक समीकरणे सोडवा तीन एक्स वजा चार वाय वजा पंधरा बरोबर शून्य समीकरण नंबर एक आहे वाय अधिक एक्स अधिक दोन बरोबर शून्य हे समीकरण नंबर दोन आहे बघा इथे थोडासा गोंधळ होतो इथे बोलणार की सर इथे एक्स आणि वाय आहे वजा पंधरा सुद्धा एकाच बाजूला आलेत इथे एक्स वाय अधिक एक्स आहे दोन सुद्धा त्याच बाजूला आलेत तर मग इथे गोंधळ होण्याची शक्यता असते तर आपल्याला काय करायचं हे समीकरण आपल्याला नीट लिहून घ्यायचं आहे समीकरणाचे स्थिरांक आहे ते उजव्या बाजूला लिहायचे आपल्याला वजा चार वाय बरोबर वजा पंधरा जर आपण उजव्या बाजूला लिहिले तर काय होणार अधिक पंधरा होणार याला आपण समीकरण एक मध्ये आपण थोडासा चेंज केला की जी संख्या जो स्थिरांक होता तो उजव्या बाजूला आणला तो वजा पंधरा होता तो उजव्या बाजूला आल्यामुळे काय झाला अधिक पंधरा इथे बघा एक्स अधिक वाय बघा वायच्या जागेवर एक्स आणि एक्सच्या जागेवर वाय तुम्ही इथे लिहू शकता कारण यामध्ये काही चेंज होणार नाही ते एकाच बाजूला आहेत ज्यावेळेस आपण बाजू बदलतो त्याला उजव्या बाजूला आणलं त्यावेळेस अधिक दोन आहेत ते वजा दोन झाले समीकरण नंबर दोन वाय चलाचा लोप करण्यासाठी समीकरण नंबर दोन ला चार ने गुणू व समीकरण एक मध्ये ते मिळव बघा इथे वायचा लोप करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की कॅन्सल केव्हा होणार आहे तर चलाचे सहगुणक सारखे असतील तर वायचा सहगुणक इथे चार आहे दुसऱ्या समीकरणामध्ये वायचा सहगुणक एक आहे पहिल्या समीकरणामध्ये एकचा सहगुणक तीन आहे दुसऱ्या समीकरणामध्ये एकचा सहगुणक एक आहे म्हणजे सर्वप्रथम आपल्याला सहगुणक आहे ते सारखी करून घ्यावे लागतील आणि सहगुणक सारखी करण्यासाठी समीकरण दोन ला आपण किती निगुणतो आहोत चाराने कारण की चाराने गुणल्यानंतर पहिल्या समीकरणात सुद्धा आपल्याला चार वाय दिसतात म्हणून वायला आपण चाराने गुणतो आहोत बघा इथे गुणल्यानंतर काय होणार पहिलं समीकरण आहे ते असंच राहणार दुसऱ्या समीकरणाला गुणल्यानंतर चार एक्स अधिक चार वाय चाराने दोनाला सुद्धा गुणायचंय वजा दोनाला गुणल्यानंतर होणार वजा आठ आता बघा वजा चार वाय अधिक चार वाय याची किंमत किती होणार शून्य होणार तीन एक्स आणि चार एक्स किती होणार सात एक्स सात एक्स बरोबर पंधरा मधून आठ गेले तर किती राहणार सात म्हणून एक्सची किंमत किती येणार एक्स बरोबर एक म्हणजे सात एक्स बरोबर सात आपल्याला एक्सची किंमत पाहिजे म्हणजे सात भागिले सात म्हणून एक्सची किंमत आली एक आता एक्स ही किंमत समीकरण दोन मध्ये ठेवूया आपण एक्स अधिक वाय बरोबर वजा दोन समीकरण आहे एक्सची किंमत ठेवली आपण एक अधिक वाय बरोबर वजा दोन वाय बरोबर वजा दोन एकाचं पक्षांतर केलं या बाजूला तर वजा दोन वजा एक वाय बरोबर वजा तीन या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत तिथे दुसरं बघूया एक्स आणि वाय या चलाचा उपयोग करून दोन चलातील आता पाच पॉईंट एक बघतो आपण इथे बघा इथे पाच पॉईंट एक मध्ये त्यामधलं पहिलं गणित आहे एक्स आणि वाय या चलांचा उपयोग करून दोन चलातील पाच रेषीय समीकरण आपल्याला तयार करायची आहेत आपल्या मनाने तयार करायची आहेत दोन चलांचा आपल्याला इथे उपयोग करायचा आहे कोणती चल वापरायची आपल्याला एक्स आणि वाय एक्स आणि वायच वापरायचे आहेत का असं काही नाही तुम्ही कुठलेही चल वापरू शकता एक्सच्या जागेवर ए घेऊ शकता वायच्या जागेवर बी घेऊ शकता किंवा एम आणि एन घेऊ शकता किंवा पी आणि क्यू घेऊ शकता कुठलंही आपण चल वापरू शकतो त्याला बंधन नाही की प्रत्येक वेळेस आपण एक्स आणि वाय घेतला पाहिजे हे बऱ्याच होतं की आपण एक्स आणि वाय घेऊन आपण गणित सोडवतो आणि ज्यावेळेस परीक्षेमध्ये ए आणि बी चल घेऊन जर उत्तर आले तर आपण ए ची किंमत न लिहिता नेहमी एक्सचीच किंमत लिहितो म्हणून चलामध्ये सुद्धा तुम्ही बदल करून उदाहरणार्थ सराव करा चल ए आणि बी घ्या किंवा एम आणि एन घ्या चलामध्ये आपल्याला बदल करता येईल इथे काय सांगितलं आपल्याला एक्स आणि वाय या चलांचा उपयोग करून दोन चलातील पाच रेषीय समीकरणे लिहा आपल्या मनाने लिहायचे कुठली पाच बघा एक्स अधिक वाय बरोबर दहा हे एक आपण समीकरण लिहू शकतो एक्स हा एक चल आहे वाय हा चल आहे जर आपण दोन चल घेतली त्याची बेरीज केली तर
बरोबर 10 एक आपण समीकरण दाखवू शकतो। एक मार्कासाठी प्रश्न येतात, प्रत्येक वेळेस विचारले जातात असे प्रश्न की तुम्ही x आणि y किंवा a आणि b हे दोन चल घ्या आणि दोन समीकरण तयार करून दाखवा। तर दुसरं बघा 3x वजा 2y बरोबर 6, म्हणजे इथे असं नाही की फक्त अधिकच घेतला पाहिजे किंवा x आणि y लिहिला पाहिजे, त्याचे सहगुण घेऊन सुद्धा आपण समीकरण लिहू शकतो। म्हणून दुसरं समीकरण आपण लिहिलं 3x वजा 2y बरोबर 6। तिसरं समीकरण बघा x अधिक 3y बरोबर 13। बघा इथे x मी इथे याचा सहगुण घेतला नाही, y ला सहगुण 3 घेतला बरोबर 13 लिहिले। बघा 2x अधिक 5y बरोबर 27। आणि पाचवं उदाहरण 4x वजा 3y बरोबर। आपल्याला सराव कर, तुम्हाला कोणतीही चल घेऊन आपल्याला समीकरण तयार करता येते। त्यानंतर बघा x अधिक y बरोबर 7 या समीकरणाच्या 5 उकले लिहा, ह्या सुद्धा आपल्या मनाने आपल्याला तयार करायचे आहेत। समीकरण वापरायचे आपल्याला x अधिक y बरोबर 7। बघा x अधिक y बरोबर 7 जर या समीकरणामध्ये आपण x बरोबर 1 ही किंमत ठेवली तर काय होणार, 1 च्या जागेवर 1 येणार, 1 अधिक y बरोबर 7, म्हणजे y बरोबर काय होणार 7, परत एकाचं पक्षांतर केलं सर किती म्हणजे 7 वजा 1, 7 मधून 1 गेला तर किती राहणार y बरोबर 6। बघा दुसरं उदाहरण, याच समीकरणामध्ये जर आपण x बरोबर वजा 1 किंमत ठेवली तर बघा x अधिक y बरोबर 7 हे आपलं समीकरण आहे, त्यामध्ये x ची किंमत आपण ठेवतो आहोत वजा 1, वजा 1 अधिक y बरोबर 7, y बरोबर 7 अधिक 1, इथे बघा वजा 1 आहे तो उजव्या बाजूला गेल्यानंतर अधिक 1 झाला, म्हणजे 7 आणि 1 ची बेरीज किती येणार y बरोबर 8। किंवा आपण दुसरी किंमत घेतली x बरोबर वजा 2, परत तेच समीकरण वापरायचे आपल्याला x अधिक y बरोबर 7, 1 ची किंमत वजा 2 आहे, वजा 2 अधिक y बरोबर 7, म्हणजे y बरोबर किती येणार वजा 2, जर या बाजूला आले तर काय होणार अधिक होणार 7 आणि 2 9। म्हणजे गणित बघा किती सोपी सोपी आहेत, आपण जर वेगवेगळे छोटी गणित घेऊन जर सराव केला तर आपल्याला हे लगेच आपल्या लक्षात येईल। x बरोबर 3 किंमत घेतली तर काय होईल 3 अधिक y बरोबर 7, प्रत्येक ठिकाणी आपण तेच समीकरण वापरतो आहोत इथे x अधिक y बरोबर 7। आता बघा y बरोबर 7 वजा 3, 7 मधन 3 गेले तर 4 राहिले, आणि पाचवं समीकरण अरे 5 उकले विचारले आहेत आपल्याला x बरोबर वजा 4, x बरोबर जर आपण वजा 4 घेतले तर काय होणार x अधिक y बरोबर 7, म्हणजे x ची किंमत आपल्याला इथे वजा 4 ठेवायची आहे, वजा 4 अधिक y बरोबर 7, y बरोबर 7 अधिक 4 तर y बरोबर किती येणार 11 येणार। खालील x समीकरण सोडवा, x अधिक y बरोबर 4, 2x वजा 5y बरोबर 1। बघा 5.1 मधली गणित आहे ती, समीकरण नंबर 1 ला आपण 5 ने गुणतो आहोत, 5 ने का गुणायचं कारण की समीकरण 2 मध्ये 5y आहेत, म्हणजे 1 चल तिथे चलाचा सहगुणक 5 आहे, पहिल्या समीकरणामध्ये कुठेही आपल्याला 5 दिसत नाहीयेत, म्हणून सहगुणक समान करून घेण्यासाठी समीकरण नंबर 1 ला आपण किती ने गुणतो आहोत 5 ने गुणतो आहोत। मग x अधिक y बरोबर 4 ला जर 5 ने गुणलं तर काय होणार 5x अधिक 5y बरोबर 20, म्हणजे 4 ला सुद्धा 5 ने गुणलं तर 4 5 20, 4 गुणिले x 4x, y गुणिले 5 गुणिले x 5x, y ला 5 ने गुणलं 5y आणि 4 ला 5 ने गुणलं तरी 20, म्हणजे x अधिक y बरोबर 4 या समीकरणाला दोन्ही बाजूला आपल्याला 5 ने गुणायचंय। 5 ने गुणल्यानंतर एक नवीन समीकरण तयार झालं 5x अधिक 5y बरोबर 20, आणि दुसरं समीकरण काय आपल्याकडे 2x वजा 5y बरोबर 1। आता इथे बघितल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येईल की अधिक 5y आणि वजा 5y, अधिक 5y
आणि वजा पाच वाय अधिक पाच वाय वजा पाच वाय कॅन्सल झाल्यानंतर किती येणार आहे इथे शून्य होईल आणि पाच एक्स आणि दोन एक्स याची बेरीज किती होणार सात एक्स सात एक्स बरोबर वीस आणि एक एकवीस आता बघा एक्सचा सहगुणक सात आहे म्हणजे सातने आपल्याला दोन्ही बाजूला भाग द्यायचा आहे एक्स बरोबर एकवीस भागिले सात म्हणजे आपल्याला इथे परत सातने भाग द्यायचं म्हणजे सातचा पाडा आला पाहिजे आपल्याला सात त्रिक एकवीस म्हणजे एक्सची किंमत तीन आली परत आपण काय करणार आहोत एक्स अधिक वाय बरोबर चार एक्सची किंमत आपण काढलेली तीन तीन अधिक वाय बरोबर चार म्हणजेच काय होणार इथे वाय बरोबर एक म्हणजे चार तीनचं पक्षांतर झाला वजा तीन होणार चारामधून तीन गेले म्हणजे वाय बरोबर एक येणार दुसरं समीकरण बघा दोन एक्स अधिक वाय बरोबर पाच तीन एक्स वजा वाय बरोबर पाच दोन एक्स अधिक वाय बरोबर पाच तीन एक्स वजा वाय बरोबर पाच इथे बघा अधिक वाय आणि पाच वाय अधिक वाय आणि वजा वाय याचं काय होणार निरसन होणार किंवा लोप पावणार अधिक वाय वजा वाय कॅन्सल होणार याच बेरीज केल्यानंतर उत्तर शून्य येणार दोन एक्स आणि तीन एक्स दोन एक्स आणि तीन एक्स ची बेरीज होते पाच एक्स पाच आणि पाच होतात दहा पाच एक्स बरोबर दहा बघा पाचने भाग दिला आपण तर काय होणार दहा भागिले पाच म्हणजे पाच दोन्ही दहा एकची किंमत दोन मिळाली मग आपल्याला वायची किंमत काढायची आहे वायची किंमत काढण्यासाठी आपण कुठलं एक समीकरण परत घ्यायचंय आपण परत पहिलं समीकरण घेतोय दोन एक्स अधिक वाय बरोबर पाच दोन एकच्या जागेवर आपण किती ठेवणार आहोत दोन तो ब्रॅकेटमध्ये का लिहितो आपण कंसामध्ये यासाठी लिहिलाय की तिथे गुणाकार होणार आहे दोन एक्स आहे म्हणजे ओके सर बघा बाळांनो इथे आपल्याला दोन समीकरणं दिलीत दोन एक्स अधिक वाय बरोबर पाच आणि दुसरं समीकरण आहे तीन एक्स वजा वाय बरोबर पाच आता इथे आपल्याला अतिशय सोपं गणित आहे अधिक वाय आणि वजा वाय म्हणजे इथे आपल्याला सरळ सरळ कॅन्सल करता येईल याचं निरसन करता येईल म्हणजे अधिक वाय वजा वाय जर कॅन्सल झाले तर काय राहणार इथे फक्त तीन एक्स आणि दोन एक्स याची बेरीज करायची म्हणजे आपण काय करतो सहगुणकाची बेरीज करतो दोन आणि तीन याची जर बेरीज केली तर किती होणार पाच एक्स बरोबर पाच आणि पाच दहा मग पाच एक्स बरोबर दहा आपल्याला एक्सची किंमत हवी आहे म्हणून काय करायचं दहा भागिले पाच आणि पाच दोन्ही दहा म्हणून एकची किंमत आली दोन आता फक्त एकची किंमत आलेली आपल्याला वायची किंमत काढायची आहे मग दोन एक्स अधिक वाय बरोबर पाच हे आपल्याकडे एक दिलेलं समीकरण आहे एकची किंमत किती आली दोन मग इथे आपल्याला दोन ठेवायचे आहेत दोन आपण एक कंसामध्ये लिहिणार आहोत इथे कंसामध्ये यासाठी की त्या दोघांचा गुणाकार आहे आपल्या लक्षात आलं पाहिजे म्हणजे दोन कंसामध्ये दोन एकच्या जागेवर आपण काय लिहिले दोन अधिक वाय बरोबर पाच दोन गुणिले दोन किती होणार चार चार अधिक वाय बरोबर पाच वाय बरोबर आता बघा पाच चाराचं पक्षांतर होईल चार उजव्या बाजूला आल्यानंतर काय होणार पाचामधून जर चार गेले तर एक येणार म्हणजे आपल्याकडे इथे एकची किंमत आली दोन वायची किंमत आली एक आणि आपलं उत्तर बरोबर आहे की नाही हे आपल्याला इथेच बघता येईल समजा आपण एका समीकरणामध्ये या दोन किमती ठेवल्या एकची किंमत दोन आणि वायची किंमत एक तर दोन एक्स अधिक वाय बरोबर पाच आहे एकची किंमत दोन ठेवली तर दोन गुणिले दोन चार अधिक वायची किंमत एक चार आणि एक पाच पाच बरोबर पाच म्हणजे दोन्ही बाजू सारख्या आल्या म्हणजे आपण काढलेली उत्तरं आहेत ती बरोबर आहे किंवा आपली उकल आहे ती बरोबर आहे त्यानंतर दुसरं उदाहरण बघूया तीन एक्स वजा पाच वाय बरोबर सोळा आणि एक्स वजा तीन वाय बरोबर इथे बघा इथे एक्स वजा तीन वाय बरोबर आठ आता समीकरण दोनला तीनाने गुणायचं आहे म्हणजेच तिथे तीन एक्स होणार तीन एक्स वजा तीन वायला जर तीनाने गुणलं तर वजा नऊ वाय बरोबर आठ त्रिक चोवीस तीन एक्स वजा पाच वाय बरोबर सोळा हे समीकरण नंबर एक आहे इथे बघा आता आपण काय करायचं ते दोन्ही चिन्ह इथे अधिक अधिक आहे तर आपण इथे वजाबाकी करणार आहोत तीन एक्स आणि दुसऱ्या समीकरणाचे चिन्ह बदलतील इथे वजा पाच वाय ते अधिक होणार सोळा येते वजा होणार मग तीन एक्स आणि वजा तीन एक्स कॅन्सल झाल्यानंतर वजा नवामधनं अधिक पाच गेले तर नवातनं पाच गेल्यानंतर किती राहतील चार आणि मोठ्या संख्ये चिन्ह वजा आहे म्हणजे वजा चार वाय बरोबर चोवीस मधून सोळा गेले आठ
वाय बरोबर 8/4 आणि वजा चिन्ह वायचं आहे आपण ते उजव्या बाजूला दिलेलं आहे किंवा वजा 4 सह त्याला भाग देतोय आपण तर वाय बरोबर किती येणार 4 × 8 वायची किंमत वजा 2 आली एक्स वजा 3 वजा 2 बरोबर 8 एक्स वजा 3 आणि वजा 2 जर याचा गुणाकार केला मी सांगितलं कंसामध्ये जर जी संख्या असेल याचा अर्थ आपल्याला त्याला वजा संख्येने गुणायचं आहे वजा 3 × वजा 2 होणार +6 एक्स +6 बरोबर 8 एक्स बरोबर 8 − 6 = 2 म्हणजे आपण कोणतं समीकरण नंबर 2 होतं आपल्याकडे एक्स वजा 3 वाय बरोबर 8 तर आपल्याकडे किंमत मिळालेली वायची म्हणजे आपण काय केलं वायच्या जागेवर वजा 2 ठेवले आणि वजा 3 हे कंसाच्या बाहेर आहे कंसाच्या बाहेर वजा 3 असल्यामुळे वजा 3 आणि वजा 2 याचा गुणाकार झाला 6 आणि एक्स +6 = 8 एक्स बरोबर परत 8 × 6 गेले तर किती राहिले 2 मग इथे आपल्याला किमती मिळालेल्या त्या दुसरं गणित बघा 2y − x = 0 10x + 15y = बघा इथे −x + 2y = 0 आणि 10x + 15y = 105 एक्स −2y = 0 आता हे कसं जर संख्या तर आपल्याला −x + 2y = 0 होते तर आपण या समीकरणाला काय केलं −1 गुणलं −1 गुणल्यानंतर काय होणार −x · 1 जर गुणलं तर अधिक होणार आणि −2 जर वजाने गुणलं तर −2y होणार आता इथे −10x + 15y = 105 आहेत 2x + 3y = 21 हे कसे आले तर आपण काय केलं इथे 5 भाग दिला या समीकरणाला 10x + 15y = 105 जर याला आपण भाग दिला तर काय होणार 2x + 3y = 21 म्हणजे 105/5 5 × 10 = 5 म्हणजे 21 राहतात इथे 15 जर 5 भाग दिला तर 3y येणार आणि 10 जर 5 भाग दिला तर 2x येणार म्हणजे 2x + 3y = 21 आपण असा भाग का दिला कारण की 105 किंवा 10 15 या संख्या मोठ्या होत्या त्याचा आपण एक संक्षिप्त रूप तयार करून समीकरण तयार केलं समीकरण 1 × 1 × 2 केलं आपण ते समीकरण 1 जर 2 गुणलं तर काय होणार −x · 2 गुणलं तर बघा x गुणलं तर 2x परत इथे 2 गुणलं तर −2y · 2 गुणलं तर −4y = 0 येणार आता इथे 2 − 3 करायचं आहे आपल्याला समीकरण 2 − 3 समीकरण 2 काय आहे 2x + 3y = 21 आणि दुसरं समीकरण काय आहे 2x + 4y = 0 मग इथे काय होणार वजाबाकी केल्यानंतर −2x and 2x कॅन्सल होतील −4y चिन्ह बदलेल ते −4y होईल 3y and 4y = 7y होणार 7y = 21 आपल्याला वायची किंमत काढायची आहे म्हणजे आपल्याला कितीने भाग द्यावा लागेल आपल्याला 7 भाग द्यावा लागेल तर वायची किंमत किती येणार y = 3 आता x − 2y = 0 आपलं समीकरण आहे वायची किंमत आपण इथे 3 ठेवणार आहोत x − 2 × 3 किती होणार 6 x − 6 = 0 −6 पक्षांतर केलं म्हणजे एक्स बरोबर मिळाली आपल्याला किंमत 6 म्हणजे 3 आणि 6 आपल्याला किमती मिळालेल्या आहेत त्याचप्रमाणे आता 2x + 3y + 4 = 0 आणि x − 5y = 11 हे दिलेलं उदाहरण आहे बघा इथे 2x + 3y = −4 x − 5y = 11 या समीकरणाला जर आपण 2 गुणलं तर काय होणार 2x − 10y = 11 समीकरण 3 मिळणार आणि 3 जर 1 केलं आपण समीकरण 3 काय आपल्याकडे 2x − 10y = 22 आणि 2x + 3y = 4 हे समीकरण नंबर 1 आहे आता इथे बघा वजाबाकी जर केली तर 2x − 2x कॅन्सल होईल
तीन वाय चिन्ह वजा होईल म्हणजे वजा दहा वाय वजा तीन वाय वजा तेरा वाय आणि वजा चार आहे वजा बाकीमुळं वजा चारचं चिन्ह अधिक होईल आणि बारा चार सव्वीस म्हणून वाय बरोबर सव्वीस भागिले वजा तेरा म्हणजे वायची किंमत मिळाली आपल्याला वजा दोन. वजा दोन जर आपण या समीकरणामध्ये ठेवली कुठल्याही एका समीकरणात जर दुसऱ्या समीकरणात आपण ती किंमत ठेवतो आहोत एक्स वजा पाच वायच्या जागेवर आपण वजा दोन ठेवले तर बरोबर अकरा एक्स बरोबर पाच दोन्ही दहा होणार हे अधिक दहा इकडे आले तर वजा दहा होणार उजव्या बाजूला आल्यानंतर म्हणून एकची किंमत मिळणार आपल्याला एक. विद्यार्थी मित्रांनो आपण हे एक सामायिक समीकरण बघितलेले आहे तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. हे गणित मी तुम्हाला होमवर्कसाठी देतोय हे लिहून घ्या तुम्ही दोन एक्स अधिक तीन वाय अधिक चार बरोबर शून्य आणि एक्स वजा पाच वाय बरोबर अकरा हे तुम्ही सोडून बघायचं हे गणित. गणित जर लिहून झालं असेल तर यावरची जी छोटी छोटी गणित आहेत समीकरणे तयार करणे दोन चल घ्यायची समीकरणं तयार करायची आहेत तर ती सर्व गणित तुम्ही करून बघा आणि एक्स आणि वायचं निरसन कसं करायचं ही आपण जी पद्धत बघितलेली आहे ती परत त्याचा सराव करा एक दोन वेळेस तुमच्या ते लक्षात येईल. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सहभाग घेतला शांतता प्रस्थापित केली त्याबद्दल सर्वांचं सहकार्य असंच दररोज उपस्थित राहा मोठ्या संख्येने आणि आपल्यासाठी जी सोय उपलब्ध केलेली आहे महापालिकेने महापालिका गृह मुंबईने तर त्या संधीचा आपण लाभ घ्या. धन्यवाद. थँक्यू 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 थँक्यू.